हाय फ्रेंड्स, मी हर्षद विभूते तुमच्यासाठी एक नवीन पोएम घेऊन आलेलो आहोत. 12वीच्या न्यू सिलेबसमधली सेकंड पोएम आहे इंडियन वीवर्स. फर्स्ट पोएम आपण पाहिलेली आहे, त्याचं ॲप्रिसिएशन आपण पाहिलेलं आहे, आणि ते ॲप्रिसिएशन तुम्ही माझ्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा बघू शकता, आणि त्याच्याबरोबरच त्याचा अभ्यासही तुम्ही खूप छान पद्धतीनं कराल अशी आशा करतो. आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, आणि सबस्क्राईब करून पहिल्यांदा तो चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला घंटीचं जे बटन आहे तेही प्रेस करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काय आपला आजची पोयम आहे इंडियन व्हिवर्स, तर ती आपण आज पाहणार आहोत. इंडियन व्हिवर्स, इट इज द पोयम इज रिटन बाय सरोजिनी नायडू, अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल पोयम ॲक्च्युली. फर्स्ट ऑफ ऑल लेट सी अबाउट दी information about the poet. The poet is very well known poet among the Indian English writer. The name of the poet is the Sarojini Naidu. She was born in 13 February 1879 and she was died in 2 March 1949. She was called as the Nightingale of India. Tarna mhanje Nightingale of India asa mhatla jaycha. She was participated in Indian independence movement. She was an Indian independence activist and poet. Then he was the first Indian woman president of Indian National Congress. She was the first woman to become a governor of Uttar Pradesh state, and she was active in the Indian independence movement. So त्यांचं सगळ्यात चांगलं आणि गाजलेलं असं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाविषयी सुद्धा आपण थोडस, त्या पुस्तकांची फक्त नावं आपण पाहणार आहोत, ती कोणकोणती पुस्तकं आहेत तर ती आपण फक्त पाहणार आहोत. त्यातलं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं सगळ्यात छान आणि सगळ्यात चांगलं जो काही कलेक्शन ऑफ पोएम होता तो म्हणजे द गोल्डन थ्रेशहोल्ड नावाचं त्यांचा जो कविता संग्रह हा खूप गाजलेला होता. तो इट वॉज पब्लिश्ड इन 1905. आणि त्यांचे दुसरे एक पोएट्रीचं कलेक्शन आहे ते पण खूप छान होतं, आणि त्याचं नाव त्या पोएमचं जे काय पोएमचं कलेक्शन आहे ते कुठलं पोएमचं कलेक्शन आहे तर दी फीदर्स ऑफ द डाऊन 1961 ला पब्लिश झालेलं होतं. ते पण खूप छान त्यांचं पोएट्रीचं कलेक्शन आहे. अशा पद्धतीनं त्यांचं लिटररी वर्क आहे. तर आपण लगेचच आपण काय करूया की पोएमकडे वळूया, आणि सगळ्यात महत्वाचं पोएमच्या पाहण्याच्या अगोदर आपण पोएमची समरी काय आहे किंवा पोएम नक्की काय आहे हे आपण अगोदर पाहणार आहोत. पोएमच्या मध्ये बघा, पोएम देर इज ऍक्च्युली द पोएम इज द पोएम कॅन बी फोल्डेड इन टू थ्री पार्ट्स. तीन भागामध्ये ही पोएम जी आहे ही विभागली गेलेली आहे, किंवा तीन स्टांजामध्ये विभागली गेलेली आहे. त्या स्टांजा प्रत्येक स्टांजामध्ये द इच स्टांजा रिप्रेझेंट द थ्री स्टेजेस ऑफ लाईफ. इवन इच स्टेज रिप्रेझेंट चाइल्डहूड, यूथ अँड ओल्ड एज रिस्पेक्टिवली. सो अप्रॉक्सिमेटली बर्थ, लिव्हिंग लाईफ अँड द डेथ अपियर्स टू हॅव बीन दी सिग्निफाइड द थ्री स्टेजेस ऑफ द सायकल, थ्री स्टेजेस ऑफ द सायकल ऑफ लाईफ. नेव्हरलेस वी फाइंड दॅट द पोएम हॅज बीन स्ट्रक्चर्ड इन द क्वेश्चन अँसर पॅटर्न. प्रत्येक पोएम मध्ये आपण बघा की काय आहे की क्वेश्चन अँसर, त्याच्यामध्ये क्वेश्चन अँसर फॉर्मॅटमध्ये पोएम आहे. इथं पहिला पोएमचा स्टांजा इथं पहिला आहे, त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो की क्वेश्चन अँसर पॅटर्न आहे. म्हणजे कवी काय करतो की व्हिवर्सना प्रश्न विचारतोय आणि व्हिवर्स काय करतोय त्याचं उत्तर देतोय. अशा पद्धतीचं काय आहे क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये काय आहे की ह्याचं स्ट्रक्चर आहे. अँड इन द क्वेश्चन आन्सर्स लाईज द टेम्परामेंट ऑफ द पोएम. सो लुक ॲट दी, सो लेट सी द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय रीड आउट द पोएम अँड देन we will see the meaning. Okay, weavers weaving at a break of the day, weavers weaving at break of day, why do you wave garments so gay, blue as the wing of a halcyon wild,
we wear the robes of a newborn child. In the first paragraph, in the first stanza, the poet asks weavers why they are weaving cloths early in the morning. Break of the day चा अर्थ काय आहे या ठिकाणी? Break of the day चा अर्थ आहे in the morning. तर लेखक प्रश्न विचारतोय त्या weavers ना कि why they are weaving क्लॉथ अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी सकाळी एवढ्या सकाळी कशासाठी तुम्ही काय कसले कपडे विणताय. सो which seems to be quite beautiful and charming. म्हणजे गेचा अर्थ काय आहे इथं? चार्मिंग किंवा ब्युटिफुल. वाय यू वेव, तुम्ही का बरं इतके छान कपडे सकाळी सकाळी विणताय? ब्लू एज द विंग ऑफ हेलकॉन वाइल्ड. आणि ते कपडे कसे आहेत याचं वर्णन तिसऱ्या ओळीमध्ये दिलंय की ते कपडे कसे आहेत? ब्लू एज द विंग ऑफ हेलकॉन वाइल्ड, म्हणजे निळेशार कपडे आहेत. एज द विंग ऑफ हेलकॉन वाइल्ड, हेलकॉन वाइल्ड, हेलकॉन या शब्दाचा अर्थ काय आपण बघूया. हेलकॉन म्हणजे काय बघा, हेलकॉन हा बर्ड आहे किंगफिशर सारखा, या ठिकाणी मी दाखवलेला आहे. एक सुंदर असा निळा पक्षी आहे आणि तसं म्हणजे त्याच्यासारख्या त्याच्या रंगासारखे कपडे तो व्हिवर्स का बरं विणायला लागलेला आहे असा प्रश्न लेखिकेने सांगितलेला आहे. आणि त्यानंतर तो व्हिवर्स आहे ते काय उत्तर देतात बघा. की व्हिवर्स उत्तर देतात की वी वेव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्ही इतक्या सकाळी काय विणतोय? आम्ही इतक्या सकाळी नवीन जन्माला येणाऱ्या बाळासाठी आम्ही काय करतोय? कपडे विणत आहे. अशा पद्धतीचा पहिला पॅरेग्राफ आहे, खूप छान पॅरेग्राफ आहे. द इंडियन व्ह्युअर्स रिप्लाय काय रिप्लाय देतात की वी वेव द रोप्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड दॅट दे वेअरिंग दॅट दी वेविंग ब्युटिफुल ड्रेस फॉर अ यंग वन हू हॅड जस्ट कम आउट इन द वर्ल्ड. दिस स्टांझा नंबर ऑफ इमेजेस आर यूज टू डिस्क्राइब इन द फर्स्ट स्टेज ऑफ द ह्युमन लाइफ. लाईक ब्रेक ऑफ द डे, ब्रेक ऑफ द डे मी तुम्हाला सांगितलं, ब्रेक ऑफ द डे म्हणजे इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे काय? सकाळी कशाशी? सकाळ म्हणजे काय? नवनिर्मिती किंवा नवीन काहीतरी जन्माला आले, सकाळ नवीन पहाट आहे तशा पद्धतीचं, किंवा माणसाच्या जीवनातला एक नवीन सुरुवातीचा टप्पा तो म्हणजे मॉर्निंग असतो. तशाच पद्धतीने माणसाच्या जीवनातला सर्वात सुरुवातीचा टप्पा कोणता असतो? तर बॉर्न म्हणजे जन्म हा एक महत्वाचा टप्पा असतो. त्यानंतर गार्मेंट सो गे, ब्युटिफुल कपडे, आणि ब्लू एज द विंग ऑफ द हेलकॉन वाइल्ड. दिस स्टेज इज फुल ऑफ होप, फुल ऑफ हॅपीनेस. ही जी काही जीवनातली स्टेज आहे कशी असते? खूप हॅपीनेस असते त्याच्यामध्ये, खूप फ्रेशनेस असतो, होप असते, ब्युटी असते. देर इज नो सॉरो इन द इन द इन दिस स्टेज, म्हणजे ह्या स्टेजमध्ये काय नाही, अजिबात सॉरो दुःख अजिबात नाही. अशा पद्धतीनं ह्या पहिल्या स्तंभाचा आपल्याला पहिला स्तंभ अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर बघा इथं रोप्स ऑफ द न्यू बॉर्न चाइल्ड म्हणजे नवीन बाळाचे कपडे कसे आहेत ते सांगितलेलं आहे. हेलकॉन बर्ड दिलेला आहे कशा पद्धतीचा आहे तो. त्यानंतर आपण दुसरा स्तंभ बघणार आहोत की दुसऱ्या स्तंभामध्ये काय दिलं वाचून दाखवत. दुसरा स्तंभ, व्हिवर्स विविंग ऍट फॉल ऑफ नाईट वाय डू वी वेव अ गार्मेंट सो ब्राईट लाईक द प्लम्स ऑफ द पिकॉक पर्पल अँड ग्रीन वी वेव द मॅरेज वेल्स ऑफ पत्नी. बघा वीवर्स वीविंग ऍट फॉल ऑफ नाईट, वीवर्स कधी विणायला लागलेले आहेत? ऍट द फॉल ऑफ नाईट. ऍट द फॉल ऑफ म्हणजे सायंकाळी ते वीवर्स आहेत हे काय करायला लागलेत? विविंग करायला लागलेत, कपडे विणायला लागलेले आहेत. वाय डू यू वेव अ गार्मेंट सो ब्राईट, लेखकानं प्रश्न विचारलेला आहे, पोएटनं प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही इतके जे काय गार्मेंट आहे कपडे आहेत हे वाय डू यू वेव अ गार्मेंट सो ब्राईट, तुम्ही कशासाठी काय करताय इतके छान इतके सो ब्राईट असे जे गार्मेंट आहे कशासाठी तुम्ही विणायला लागलेला आहे? आणि ते कशासारखे आहेत? लाईक द प्लम्स ऑफ द पिकॉक, लाईक द प्लम्स ऑफ द पिकॉक. बघा प्लम्स ऑफ द पिकॉक, प्लम्स ऑफ द म्हणजे मोराच्या पिसाऱ्यासारखे कलरचे, त्याच्यामध्ये पर्पल आहे, ग्रीन आहे. आणि अशा पद्धतीचे कपडे तुम्ही का कशासाठी विणायला लागलेले आहात असा प्रश्न लेखिकेने काय केलेला आहे, विचारला लागला. इन द फर्स्ट स्टांझा द पोएट अगेन मीट द इंडियन व्ह्युअर्स अँड दिस टाइम ड्युरिंग द फॉल ऑफ नाईट इट प्रोबेबली रेफर्स टू द इव्हनिंग. म्हणजे फॉल ऑफ नाईट म्हणजेच कधी? तर इव्हनिंगचा प्रसंग आहे हा. आणि ह्या इव्हनिंगच्या प्रसंग मध्ये द पोएट मीट अगेन टू द इंडियन व्ह्युअर अँड दिस टाइम
During the fall of night, it probably refers to the evening or dusk time when the sun sets and the darkness paves the way. Moreover, it is also the time during which most of the Indian marriages take place. म्हणजे हा संध्याकाळची वेळ का निवडलेली आहे? तर बहुतेक भारतामध्ये काहीच्या वेळेला जी लग्न होत होती ही संध्याकाळी होत होती, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे हा संध्याकाळचा प्रसंग त्यांनी निवडलेला आहे. आणि त्याच वेळेला ते जे काही म्हणजे ज्या वेळेला कवीनं प्रश्न विचारलाय, काय विचारलाय, द पोएट क्वेश्चन्स द वीवर्स वाय दे वेव अ गार्मेंट सो ब्राइट लाइक द प्लम्स ऑफ द पीकॉक पर्पल अँड ग्रीन. आणि त्याच वेळेला द गार्मेंट ऍट दिस टाइम इज ब्राइट अँड सो फुल ऑफ कलर्स लाइक फीदर्स अँड फीदर्स ऑफ द पीकॉक अँड लाइक द वन कलर ब्ल्यू अँड ड्युरिंग द मॉर्निंग शाम. म्हणजे त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर नाहीये, लक्षात घ्या. द व्हिवर्स रिप्लाय दॅट, म्हणजे व्हिवर्स काय रिप्लाय देतात की वी वेअर द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आम्ही काय करतोय, नवविवाहितेचा आम्ही काय करतोय, नवविवाहितेसाठी आम्ही काय करतोय, त्यांचा जो काही हे आहे नवविवाहितेचा जो ड्रेस आहे तो तशा पद्धतीचा आम्ही काय करायला लागलोय, विणायला लागलोय. बघा या ठिकाणी मी प्लम्स ऑफ द पिकॉक्स पण दाखवलेले आहेत आणि मॅरेज वेल्स ऑफ क्वीन सुद्धा मी काय केलं, दाखवलेत कशा पद्धतीच्या असतात ते. तर कशा पद्धतीचं मॅरेज वेल्स ते काय करायला लागलेले आहेत, विणायला लागलेत, अशा पद्धतीचं काय करतात ते डिस्क्रिप्शन किंवा उत्तर देतात, रिप्लाय ते काय करायला द्यायला लागलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीचे सेकंड पॅराग्राफ आहे. याच्यामध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत या ठिकाणी दाखवलेले आहेत, त्याचे चित्रासहित दाखवलेले आहेत मी. त्याच्यानंतर तिसरा जो काय आणि लास्ट पॅराग्राफ आहे, थर्ड पॅराग्राफ अँड द लास्ट पॅराग्राफ इज दॅट इन द थर्ड अँड द फायनल स्टांजा द पोएट फाइंड्स द व्ह्युअर्स सोलमन अँड स्टील. जे शेवटच्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला जो काही पोएट आहे तो कशा पद्धतीचा आढळतोय की सोलमन अँड स्टील द व्ह्युअर्स इज व्हेरी स्टील अँड सोलमन, खूप शांत आणि स्तब्ध असा दिसतोय तो. दॅट इज दे आर क्वाईट सॉरोफुल, म्हणजे खूप दुःखी दिसायला लागलेला आहे लेखकाला तो. आणि दे विविंग समथिंग वाइल्ड अँड इन द मूनलाइट चिल, आणि कधी विणायला लागलेली आहे ती, कुठल्या प्रसंगात विणायला लागल्या, तर मूनलाइट चिल मध्ये. म्हणजे प्रश्न विचारतोय कवी की व्हॉट डू यू वेव इन द मूनलाइट चिल, अतिशय संध्याकाळी रात्रीच्या प्रसंगामध्ये तू काय विणायला लागलेला आहे. रात्रीचा प्रसंग म्हणजे काय आहे बघा, म्हणजे दिवस संपलेला आहे, लक्षात घ्या, दिवस संपलेला आहे. म्हणजे तो दिवस संपले म्हणजे माणसाचं आयुष्य पण काय झालेलं आहे, संपलेलं आहे, अशा पद्धतीच्या अर्थानं घेतलेला आहे. आणि हा जो काही विणायला लागलाय ते कशा पद्धतीचं भेटताय, की मूनलाइट मध्ये कशा पद्धतीचं भेटताय, की व्हाईट ऍज द फेदर, कशा पद्धतीचं पांढर शुभ्र असं, म्हणजे पंखांसारखं पांढर शुभ्र आणि व्हाईट ऍज क्लाउड, ढगांसारखं पांढर शुभ्र वस्त्र ते विणायला लागलेलं आहे. आणि ते का विणतात एवढ्या मूनलाइट शिल्ड मध्ये, असा प्रश्न लेखिका त्यांना विचारतीये. त्यावेळेला ते काय उत्तर देतात की वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, आणि आम्ही काय विणतोय, तर डेड मॅन्स फ्युनरल श्राउड विणतोय आम्ही. डेड मॅन्स फ्युनरल श्राउड या ठिकाणी मी दाखवलेलं आहे, फिदर्स पण दाखवलेले आहेत. बघा डेड मॅन्स फ्युनरल श्राउड जे मराठी त्याला आपण काय म्हणू शकतो की कफन म्हणू शकतो, तर ते कफन काय करायला लागलेले आहेत, विणायला लागलेले आहेत ते. आणि अशा पद्धतीनं जो काही लास्ट आणि थर्ड स्थान जो आहे याच्यामध्ये पोएट काय करतोय, पोएट फाइंड द व्ह्युअर्स सोलमन अँड स्टील, दॅट इज दे आर क्वाईट सॉरोफुल and quite sorrowful and the silence, they are weaving something in the moonlight chill, that is in the dead of the night, which is white as cedar and white as cloud, it means colorless, lifeless, म्हणजे white हा जो काही कलर आहे हा याच्यामध्ये काय आहे, it is colorless, it is lifeless, as the poet falls to figure out what it is the cloth, काय कोणत्या पद्धतीचा क्लॉथ आहे, why they are sorrowful and the silent, the poet wants to know that why they are sorrowful and why they are silent, she asks them what they are weaving rather than why they are weaving, म्हणजे काय विणतात त्याच्यापेक्षा का विणतात, याच्यामध्ये लेखकाला खूप रस आहे, लेखिकेला खूप रस आहे. they reply that they are weaving shroud, cloth put on the dead's body,
श्राउड म्हणजे काय, द क्लॉथ विच इज पुट ऑन द डेड्स बॉडी, डेड बॉडीवरती जो कपडा टाकला जातो त्याला श्राउड असं म्हणतात. आणि द दस द थर्ड स्टांजा अँड द फायनल द थस द थर्ड स्टांजा इज द फायनल स्टेज ऑफ द लाईफ. इट मीन्स द डेट विच इज इमोशनलेस, विच इज लाईफलेस. इट इज लाईक वेल क्लाउड अँड फिदर्स, क्लाउड सारखा किंवा फिदर्स सारखा आहे, पांढरा शुभ्र आहे म्हणजे ज्याच्यामध्ये रंग नाहीत अशी एक लाईफ आहे म्हणजेच काय तर मरण. इन दिस वे द लाईफ विच बिगॅन्स विथ द जॉय, लाईफ बिगॅन्स विथ द हॅपीनेस, लाईफ begins with the life of joy, hope, etc., ends with the sorrow and grief. जे जी लाईफ आनंदाचं सुरू होते, आनंदामध्ये सुरू होते, जी जॉयमध्ये सुरू होते, होप आशेच्या किरणामध्ये सुरू होते, तीच लाईफ एंड कशी होते, दुःखामध्ये. आणि खूप खूप दुःखामध्ये काय होते, ही जी लाईफ आहे ती काय होते, संपते. अशा पद्धतीचा थर्ड स्टांजा आहे. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये आपण पाहिलं की पहिल्या स्टांजामध्ये काय आहे की लेखक एक प्रश्न विचारतोय त्या व्ह्युअर्सना, आणि व्ह्युअर्स सकाळच्या प्रहरामध्ये ते काय करतात, ते विणायला लागलेले आहेत. आणि सकाळचा प्रहर म्हणजेच कसा आहे तर न्यू बॉर्न असा आहे. आणि ते कपडे कशासारखे विणतोय तर हेलकॉन वाईल्ड सारखे ब्लू कलरचे विणतोय. कशासाठी विणतोय तर न्यू बॉर्न बेबीसाठी विणतोय. त्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लेखक सांगतोय की ते पोएटिस जे आहे सरोजिनी नायडू विचारतायत की तुम्ही एवढ्या फॉल ऑफ नाईटला सायंकाळी कसले कपडे विणतायत, तर तो लेखक काय म्हणतो आणि कशासारखे कपडे आहेत, तर ते प्लम्स ऑफ द पिकॉक, पिकॉकच्या प्लम प्लम सारखे कपडे आहेत, पर्पल आहेत, ग्रीन आहेत. आणि ते कशासाठी विणतायत तर मॅरेज वेल्ससाठी, मॅरेज वेल्स ऑफ क्वीनसाठी विणतायत. त्यानंतर शेवटच्या पॅराग्राफमध्ये लेखक काय सांगतोय की व्ह्युअर्स कसे आहेत, सोलमन आणि स्टील आहेत, शांत आणि स्तब्ध आहेत. आणि ते काय विणत आहेत असा प्रश्न विचारताय मूनलाईट शील्डमध्ये संध्याकाळच्या वेळेला, काय खूप संध्याकाळ झालेली आहे, काय विणतात तर आणि कसले कपडे आहेत, तर व्हाईट ॲज फिदर्स अँड व्हाईट ॲज क्लाउड, क्लाउड सारखे पांढरे शुभ्र कपडे ते विणत आहेत. वी वेव द डेड आणि काय विणतात तर डेड मॅनचं फ्युनरल विणतायत. लक्षात आलं, म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये होप आहे, जॉय आहे, आणि शेवटच्या स्टांजामध्ये काय आहे तर सॉरो आहे आणि ग्रीप आहे. अशा पद्धतीच्या खूप छान छान पोएम्स ज्या आहेत ह्या लेखिकेच्या म्हणजे जे काय सरोजिनी नायडू आहेत ह्यांच्या पोएम्स आहेत. आणि अशाच जे काही पोएम्स त्यांच्या बाकीच्या सुद्धा पोएम इतक्या सुंदर आहेत आणि त्यांना नाईट अँगल म्हटलं जातं. म्हणजेच काय तर ह्यांच्या ज्या काय पोएम्स आहेत ह्या खूप म्हणजे ह्यांच्या पूर्ण स्टांजामध्ये ज्या पोएम वाचल्यानंतर वाचताना त्याच्यामध्ये रिदम निर्माण होतो आणि एक छान असे म्हणजे त्या तालात आणि सुरातच म्हणता येऊ शकतात पोएम्स, किंवा वाचताना सुद्धा ताल सूर आपला आपोआपच येऊन जातो अशा पद्धतीच्या यांच्या पोएम्स असतात. ठीक आहे, तर आजची जी काय पोएम होती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. पोएमचं जर काय डिस्क्रिप्शन आवडलं असेल तर लाईक करा. तुम्हाला अजून एकदा विनंती करतो की जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, त्याच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे ते पण प्रेस करा. आणि थँक्यू, इथं आपण थांबतोय. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.